महिन्यापूर्वी सिल्लोड शहरातील वाईन शॉपच्या दुकानावर पातळ ठेवून 12 मे 2019 रोजी रात्री 10 वाजता फिर्यादी लक्ष्मण मोरे व भिकन जाधव या दोघांना रात्री वाईन शॉप बंद केल्यावर मोटरसायकलवरून घराकडे जात असताना अर्जुन बियर बारच्या पाठीमागे एक पल्सर मोटरसायकलवरून येऊन रस्त्यात आडवे होऊन मोटरसायकलवर पाठीमागे बसलेल्या इस्माने लक्ष्मण मोरे यांच्या हातातील असलेली बॅग घेत रोख रक्कम 4 लाख रुपये हिसकवण्याचा प्रयत्न केला. त्यात लक्ष्मण मोरे यांच्या सहकारी भिकन जाधव यांनी विरोध केला असता संबंधित आरोपीने त्यांच्याजवळील धारदार शस्त्राने लक्ष्मण मोरे व भिकन जाधव यांच्यावर वार केले व रोख रक्कम घेऊन पसार झाले. चोरट्यांनी केलेल्या मारहाणीत भिकन जाधव यांना आपला जीव गमवावा लागला. तसेच सदर गुन्ह्याची माहिती मिळताच ग्रामीण गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचारी यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनास्थळीची पाहणी केली असता या ठिकाणी केवळ रोपला स्टिच असे इंग्रजीत नाव लिहिलेल्या काळ्या रंगाचे बटन व खादिमा कंपनीच्या चपल्यांचे जोड आढळून आले. त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या दिशेने तपास केला असता त्यातून गुन्हेगारी व्यक्तींची नावे समोर येऊन तब्बल 7 महिन्याने या गुन्ह्याचा तपास करण्यात गुन्हे शाखेला यश आलं आहे. सदर आरोपींमध्ये अजय गुलाबराव रगडे सातारा परिसर औरंगाबाद, चेतन अशोक गायकवाड शिक्षक कॉलनी सिल्लोड, संदीप गायकवाड कैकाडी जालना हे दोषी आढळून आले. पोलिसी खाक्या दाखवत संदीप गायकवाड यांनी सदर गुन्ह्याची कबुली दिली आहे. सदर कामगिरी पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक गणेश गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक भागवंत फुंदे, पोलीस उपनिरीक्षक भगतसिंग दुलत, संदीप सोळुके, सुधाकर दौड, विठ्ठल खाक, नामदेव शिरसाट यांनी केली आहे. सिल्लोड शहर पोलीस स्टेशनला 12 मे रोजी एक अतिशय गंभीर गुन्हा दाखल झाला होता. मर्डर विथ रॉबरी अशा स्वरूपाचा हा गुन्हा होता. याच्यामध्ये फिर्यादी व जे मयत आहेत असे दोघं जण मोटरसायकलवरून त्यांचं पैसे घेऊन रात्री घरी जात असताना रोज चोरट्यांनी मोटरसायकलवरून त्यांचा पाठलाग केला, त्यांना खाली पाडले, त्यांची चटापट झाली. एकाचं त्याच्यामध्ये मयत होण्यापर्यंत परिस्थिती गेली व त्यांच्या हातातील पैशाची बॅग घेऊन हे दोन्ही चोरटे तिथून फरार झाले. घटनास्थळावरून आम्हाला एक काळं बटन मिळालं होतं ज्याच्यावर रोप लास्टिच अशा स्वरूपाची काही इंग्रजी अक्षरं त्याच्यावर होती. तसेच आरोपीची एक चप्पल तिथे पडलेली आम्हाला तिथे मिळालेली होती. परंतु CCTV किंवा डम्प डेटा ह्याच्यावरून पुढे माग काही लागणं थोडंसं कठीण होतं. तसेच प्रत्यक्षदर्शी काही साक्षीदार देखील त्याच्यात नव्हते. परंतु हे जे बटन आहे याचं आम्ही गुगलवर टाकून आम्हाला फ्लिपकार्ट आणि फ्लिपकार्टवरून पुढची लिंक कशी लागली, साधारणतः 10,000 पेक्षा अधिक लोकांची माहिती आपण त्याच्यातून घेतली. या 10,000 लोकांमधून मग 246 लोकांवर आपण फोकस केलं आणि आपल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला ह्या 246 लोकांपैकी लोकांची नावं वाटून दिली व त्याच्यातून पुढे डेप्थमध्ये तपास करण्यासाठी ही पथके सज्ज झाली. त्याच्यानुसार त्यांनी पुन्हा 3-4 लोकांवर फोकस केलं, ज्यापैकी एका आरोपीने फ्लिपकार्टवरूनच एक सुरा मागवलेला होता घटना घडण्याचे 4 दिवस आधी, तेव्हा त्याच्यावरचा आमचा संशय बळावला. आम्ही पुन्हा CDR अशा पद्धतीने त्याच्यावर काम केलं. त्याचे इतर साथीदार किंवा त्याच्याशी कनेक्टेड जे लोक आहेत त्यांच्यावर आमच्या टीमने तपास केला आणि अशा प्रकारे जालन्यातून एक, सिल्लोड शहरातून एक आणि औरंगाबाद शहरातून एक अशा प्रकारे या तिघांना आपण त्याच्यामध्ये पकडलेलं आहे. त्यांच्याकडून मोबाईल हँडसेट्स, गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल आणि साधारणतः 24,000 रुपयाची कॅश आतापर्यंत आपण जप्त केलेली आहे. आणि अशा प्रकारे यांनी इतर देखील जिल्ह्यांमध्ये गुन्हे केलेले असावेत अशी निश्चित शक्यता आहे. तरी या दृष्टीने पुढील तपास आमच्या आता पोलीस स्टेशनला कंटिन्यू राहील. प्रतिनिधी विजय सोनवणेसह आधार न्यूज औरंगाबाद. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आधार न्यूजचे YouTube चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल बटन दाबायला विसरू नका.